मुंबई या मुंबईसारख्या शहरात गेली 40 वर्षापासून मुरबाड तालुका असो, शहापूर तालुका असो, इथले अनेक रहिवासी मुंबईकर म्हणून राहतात. या सर्व कुटुंबातील नवतरुणांनी एकत्रित येऊन 4 वर्षापूर्वी मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर अशी एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या तालुक्यातील असो, आपल्या समाजातील असो, घराघराला जोडता जोडता त्यांनी जवळजवळ 250 कुटुंब एकत्र केले. या 250 कुटुंबाच्या माध्यमातून मुरबाड शहापूर एकता संस्थेने अनेक कार्यक्रम देखील राबवले. कोणाच्या सुखात असो दुःखात असो प्रत्येकाने आपापली उपस्थिती दर्शवली. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाज हिताचे, आपल्या सर्व रहिवासी लोकांचे जे काही प्रश्न समस्या असतील ते नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केला. याच संस्थेच्या माध्यमातून प्रति पंढरपूर वाडाला या पावनभूमीत चेंबूर मुंबई ते प्रति पंढरपूर वाडाला आषाढी दिंडी जी पायी दिंडी याचं भव्य दिव्य असं आयोजन केलं. दरवर्षी ही दिंडी साजरी केली जाते. हजारोच्या संख्येने सर्व मुंबईतील शहापूरकर, मुरबाडकर तसेच इतर सर्व मुंबईकर यात सहभागी होतात. विटू माऊलीच्या गजरात ही दिंडी चेंबूरवरनं प्रति पंढरपूर वडालाच्या दिशेने निघते. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात मुंबईमधली पहिलीच अशी ही आषाढी दिंडी म्हणून ओळखली जाते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील या मुरबाड शहापूर एकता संस्थेच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. चेंबूरमध्ये प्रति पंढरपूर वडाला दरम्यान भव्य दिंडीचे आयोजन करण्यासाठी शहापूर मुरबाड एकता संस्थेचे केशव घरत, अशोक मोपे, एकनाथ पवार, दीपक आराज, रवी पवार, हेमंत गोडांबे, विकास भोसले, दिनेश फरडे, संदीप हरड, दशरथ गुडे, रोहित कापरे, नितीन हरड आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक 22/7/2018 रोजी सायंकाळी 6 वाजता आषाढी एकादशीनिमित्त रामटेक कडी चेंबूर कॉलनी मुंबई 74 चेंबूर ते वाडाला प्रति पंढरपूर